नमस्कार, लक्ष्य वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून सुरू असलेली छापेमारी ही सत्ताधारी गटाला अजिबात आवडत नाहीये। दसरा मेळाव्यातलं भाषण असो किंवा त्याच्या आधी आणि नंतर झालेल्या मवियाच्या जन्मदात्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदा असोत, सातत्यानं त्यातून एकच गोष्ट अधोरेखित होतीये की केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून होत असलेली छापेमारी ही मविया अस्थिर करण्यासाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यामुळे राज्यातलं सरकार केंद्राला पाडायचं आहे असे आरोप केले जात आहेत। मवियाला इतकं घाबरायला काय झालं? जर समजा काही केलंच नसेल तर भीती कशाची? कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय। मुळात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई ही काही फक्त महाराष्ट्रात होत नाही, ती संपूर्ण देशभरात होत असते। कर्नाटकात येडियुरप्पांच्या पीएच्या विरोधात कारवाई झाली आहे। बंगालमध्ये जी माणसं तृणमूलमधून भाजपात आली होती त्यांच्या विरोधातल्या केसेससुद्धा अद्यापही तपास यंत्रणेच्याकडे सुरू आहेत, त्यातल्या कुठल्याही केसेस मागे घेतल्या गेलेल्या नाहीत। एकूणात तपास यंत्रणा दिलेलं काम करतायत का राजकीय हेतून प्रेरित होत कोणावरचा सूड गवतायत याची चर्चा महाराष्ट्रात सर्वात जोरात आहे। खरं पाहायला गेलं तर देशपातळीवर विविध ठिकाणी तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापेमारी, संबंधित व्यक्तींची अटक आणि पुढच्या कोर्टातल्या कारवाया होत असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच या तपास यंत्रणांच्या कारवायांच्या विरोधात इतकी आगपाखड का होते? याचबरोबर राज्यात अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न होतोय हा दावा कितपत खरा आहे? कोणाविरोधात कारवाई झाली तर आम्ही अधिक एकजुटीनं लढू असं म्हणणारे भुजबळ एका बाजूला आहेत आणि कारवाई करून सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणारे शरद पवार दुसऱ्या बाजूला आहेत। या दोघांमध्ये नक्की खरं कोण बोलतंय? तिसऱ्या बाजूला विरोधक आहेत जे सातत्यानं कारवायांचं समर्थन करतायत आणि म्हणूनच या कारवाई प्रकरणाला राजकारणाचा वासही येतोय। आत्ताच्या घडीला काटा ऋते कुणाला या नाटकाच्या शीर्षकाच्या जवळ जाणारं आपलं आजचं शीर्षक छापा ऋते कुणाला। चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ या नात्यानं ॲडव्होकेट गुणरत्न सदाभर्ते आहेत, पत्रकार या नात्यानं आपल्यासोबत आणि त्याचबरोबर स्वतःसुद्धा आता वकील असलेले, एकेकाळी माजी नगरसेवक राहिलेले बालकृष्णजी आहेत। आपल्यासोबत राजकीय प्रतिनिधी या नात्यानं दोन मंडळी जोडली जाणार आहेत, त्यातले एक गणेश हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीच्याकडून गणेश हाके भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मवियाच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेश पाटील थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। मला पहिला प्रश्न हा आपल्यासोबत असलेल्या बाळकृष्णांना विचारायचा आहे। बाळकृष्णजी, ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे ही हेतुपुरस्सर आहे असं म्हटलं जातं, या तथ्याला, या तर्काला काही अर्थ आहे का की गेले जवळपास 6 ते 8 महिने आयकर विभाग असेल, ईडी असेल, सीबीआय असेल यांनी कोणाचा ना कोणाचा तरी ट्रॅक ठेवला होता आणि त्यातून आता पुढच्या कारवाया होत आहेत, हे तितकं सहजही आहे का? प्रसाद जी, अगर आपने कुछ गलती नहीं किया है, आपने कुछ चोरी नहीं किया है, कोई स्कैंडल नहीं किया है, तो आपको क्यों डर इतना? ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, जो भी है, अगर सत्य आपके बाजू में है, आप जाइए, समन्स जब भी आते जाइए और फिर बाद में आपका जो भी कहना है आप आपका बयान पेश करिए। लेकिन ये हर चीज में एक मोटिव बोलना, ये राजकीय हेतु से किया गया, ये क्या वो क्या है, मैं पूछना चाहता हूँ, जितेंद्र अवार्ड के केस में किडनैपिंग और राइटिंग विद डेडली वेपन, इतने सारे सीरियस चार्जेस है, ये क्या सीबीआई ने किया क्या? ये थाने पुलिस ने किया, लेकिन फिर भी आप ऐसे मंत्री जिसके खिलाफ एकदम सीरियस क्रिमिनल कॉग्निसेबल केसेस है उसको आपने संभाल कर रखा है, तो हर चीज में हेतु जो राजकीय एंगल लाना ये बिल्कुल गलत है और ये महाराष्ट्र को शोभा नहीं देता।
आप कह रहे हैं कि जो भी हो रहा है वो कानून के हिसाब से हो रहा है। बाळकृष्ण, या आपल्याला पुढचा प्रश्न माझा असा असेल की गेल्या 6 महिन्यांपासून या केंद्रीय तपास यंत्रणा कोणाचा ट्रॅक ठेवू नयेत, कोणाच्या मागावर होत्या, आणि नक्की राज्यात काय असं घडतंय की केंद्रीय यंत्रणा इतक्या सक्रिय झाल्यात, अंदर की बात काय आहे? देखिए, ये जो है, जो इंफॉर्मेशन एजेंसीज को मिलता है उसके ऊपर काम करते हैं। आप देखिए, ऐसा नहीं कि एजेंट सेंट्रल एजेंसी हर जो केस लेते हैं उसमें उसको यश मिलता है। सुशांत सिंह राजपूत का केस में आप देखिए कितना हाई प्रोफाइल केस था, मर्डर है, सुसाइड नहीं है वगैरह बोल के। अभी 1.5 साल हो गया, उसके बाद भी सीबीआई को कोई इसके बारे में कुछ आ, आ, बेसिक क्लू कुछ नहीं मिला है। तो मामला सुसाइड ही है। तो ऐसा नहीं कि हर चीज में सेंट्रल एजेंसी कुछ बहुत बड़ा तीर मारते, लेकिन जो इंफॉर्मेशन आता, आप देखिए ना, अजीत दादा के जो रिलेटिव है, बहुत ही क्लोज रिलेटिव, उनके पास से 140 के ऊपर अनअकाउंटेड मनी मिला है। ये क्या किसी के सपने में नहीं आया ये? तो अगर आप कोई स्कैंडल नहीं करे तो क्यों डरते आप? प्रताप सरनाई का आप देखिए कितने मिले हैं, दूसरे भी अनिल परब है, हर जितने भी व्यक्ति के खिलाफ है, इस पूरे के पूरे पुरावा ईडी और सीबीआई ने बाहर निकाला है। तो आप कोर्ट में जाइए, कोर्ट का ऑप्शन है आपको। लेकिन अनिल देशमुख जैसे जो होम मिनिस्टर रहे, वो कैसे एक छोटे साइकिल थीफ की माफी तो इधर उधर वो भटक रहा है, ईडी के सामने नहीं आ रहा है, ये समन्स अवॉइड कर रहा है वो। ये क्या चल रहा है नाटक ये? ठीक आहे, गणेश हाके आत्ताच्या घडीला मवियाचे प्रतिनिधी चर्चेत नाही आहेत, त्यांचे जे जे तर्क आहेत ते आता आपल्या समोर मला मांडावे लागतील। सगळ्यात पहिल्यांदा तर आज सामन्याच्या अग्रलेखातूनच किरीट सोमय्यांवर आगपाखड करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्यांनी काश्मीरात जावं, तिथले पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत अशा प्रकारचा दावा सामनातून केला गेलाय। सामनात इतकी आगपाखड करायची गरज काय? संजय राऊतांना इतका राग काय आवा? तुमच्या सरकारकडून, केंद्रातून, राज्यातल्या सरकारला अस्थिर करायचा प्रयत्न केला जातोय असं शरद पवारांसारखा नेता म्हणतोय, ज्या व्यक्तीला 170 आमदारांच्या पाठिंब्यानंतरही सरकार अस्थिर होऊ शकतं अशी भीती वाटावी। नक्की केंद्र कुणावरचा सूड उगवतंय का कायद्यानं जे जे करायचंय शक्य आहे ते करतंय? नाही प्रसाद जी, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जे काही सामना ह्या पेपर मधून अशा पद्धतीची तुम्ही जे काही टीका म्हणालात ते खरं म्हणजे गरळ ओकणं जो प्रकार आहे, तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की राऊत हे कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने त्यांच्या सामनामध्ये ते लेखन करतात। शरद पवार जे बोलतात ना, त्या कुठंतरी त्याचा संदर्भ घेऊन त्या पद्धतीने त्यांच्या सामनामधलं संपादकीय ते लिहित असतात। जे शरद पवार बोलले त्याच अनुषंगानं संजय राऊतांनी सांगते की आजची त्याच्यामध्ये ती त्यांच्या सामनाच्या संपादकीयामध्ये गरळ उठलेली आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की जे बाळकृष्णन एक म्हणजे त्रयस्थानी पत्रकार आहेत आणि त्यांनी अत्यंत निपक्षपातीपणे भूमिका मांडली की जर तुम्ही काही करतच नसाल, आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आत्ताच अनेकदा त्यांचे आरोप आहेत किंवा आत्ताच कशा अशा स्वरूपाचे ईडीचे छापे पडायला लागले, आत्ताच कसे हे सगळं संशोधन सुरू झाले। खरं म्हणजे काँग्रेसच्या कालावधीत सुद्धा अनेक गोष्टी ईडीच्या सीबीआयच्या अनेक गोष्टींची भीती दाखवून त्यावेळेला अनेक त्यांच्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधात त्या असलेली जी काही सरकार होती इतर पक्षाची, त्यांना अशा पद्धतीचा धाक त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांना वाटतं की तशा स्वरूपाचा धाक आज नरेंद्र मोदी यांचं सरकार आम्हाला दाखवतोय की काय, अशी त्यांना भीती वाटते किंवा नाही तसं त्यासाठीच दाखवतोय, म्हणजे जे ते करत होते तेच आम्ही करतो आहोत असं त्यांना वाटतं, पण आम्ही तसं करत नाही आहोत। आमचे जेव्हा 2014 साली जेव्हा माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हाच, तेव्हा त्याच्या अगोदरच आम्ही सरकार सत्तेवरती आलो हेच एक भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्याचं। नाही गणेश हाके, एकच मिनिट गणेश हाके, आपण असा दावा करताय की आपल्याला भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे, मग हाही खुलासा करून टाका, तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त देश करण्यासाठी सर्वाधिक भ्रष्टाचार महाराष्ट्रातच दिसतो का? तुम्हाला महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठे कारवाई होताना दिसतीये का? याचाही खुलासा करणं गरजेचं आहे। आणि जे जे कोणी भाजपात येतं तो पवित्र होतो या आरोपालाही तुमचं उत्तर काय आहे? तुम्ही मी तुम्हाला आता म्हटलं ना साहेब की जे जे म्हणून आमच्या पक्षात म्हणजे आता आलेत तृणमूल आले, बाहेरून काही आमच्या पक्षामध्ये लोक आलेले आहेत, तुम्ही म्हणाल तसं आमच्या चौकशा त्यांच्या बंद केलेल्या नाहीये, कोणाच्याही चौकशीला आमच्या पक्षात जरी कुणी आलं आणि आमच्या पक्षातलं जरी असेल तर त्याच्या विरुद्ध अशा स्वरूपाची कुणी तक्रार दिली तर ती सीबीआय ईडी ही चौकशी करेल ना। माझं म्हणणं की आमच्याकडे अशा पद्धतीचं तुम्ही आम्ही अनेकदा आव्हान देतोय
विरोधकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही ज्या वारंवार आमच्यावरती जे आरोप करता ना की तुम्ही सरकार तुम्हाला अस्थिर करायचंय, महाराष्ट्रात सरकार पाडायचंय, तुम्ही फार म्हणजे सध्या सरकार नसल्यामुळे तुमचे म्हणजे तुम्हाला ते या सगळ्या गोष्टी अस्वस्थ होत आहेत, या सगळ्या गोष्टी माझं म्हणणं असं की तुम्हाला तुम्हाला कोण अडवलंय आमच्यावरती आरोप करायला, आमच्यावरती? पण याच्यात, पण याच्यात एकच मिनिट गणेश आके, आपण आपल्याकडून बचाव करत असताना वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करताय की जे काही होतंय ते सगळं कायद्याच्या माध्यमातून होतंय, कायद्याच्या अनुषंगाने आणि चौकटीत राहून होतंय. पण मग जेवढं महाराष्ट्रात होतंय तेवढं देशात इतर कुठे होताना दिसतंय का, याचं उत्तर नाही सापडत. आणि जरी तुम्ही हे सांगायला प्रयत्न करत असाल की तृणमूलमधून भारतीय जनता पार्टीत आलेल्या लोकांवरच्या तपासण्या बंद झालेल्या नाहीत, तरीही जितकी आरडाओरड महाराष्ट्रात होते तितकी बाहेर कुठे होत नाही, याची काय कारण आहेत? तुम्ही महाराष्ट्रात ठरवून मवियाला टार्गेट करताय का आणि अस्थिर करण्याचा प्रयत्न करताय का, या मुद्द्यावरही बोलणं गरजेचं आहे. कारण राज्यातले एक महत्वाचे नेते असलेले शरद पवार हे थेट म्हणतात की म्हणे सरकार अस्थिर करायचा हा प्रयत्न आहे. माझं म्हणणं असं आहे की या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्येच अशा पद्धतीची जर घोटाळे अधिक असतील, मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस मोठ्या प्रमाणात असतील आणि त्याची शब्द उदाहरण शब्द तुम्ही माध्यमातून तुम्ही या सगळ्या लोकांनी तुम्ही इतक्या जाहीरपणे ते सगळं मांडलेलं आहे, त्यामुळे मला सांगता हे सगळं समजल्यानंतर सुद्धा, त्याची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती काहीही चौकशी करू नये असं जर तुमचं जर म्हणणं असेल तर मला असं वाटतं की मग कायद्याचं राज्य कुठं आहे? आम्ही ज्या ध्येयानं आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत ते आम्हाला जे साध्य करायचं आहे भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा आहे, जनतेच्या खिशे कपू ज्या लोक आहेत, घोटाळेबाज लोक आहेत, त्यांना कुठे पायबंद घालायचा आहे? मग अशा वेळामध्ये कोणी असतील, मग सरकारमध्ये सत्ताधारी, दुर्दैवानं आता असं आहे की त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांनी आतापर्यंत इतके घोटाळे केलेले आहेत आणि ते आतापर्यंत घोटाळे त्यांची सरकार होती म्हणून ते काय झाकले. ठीक आहे, आपल्याला याचा एक आणखीन मुद्दा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना बोलतं करायचं आहे. त्या मुद्द्यापूर्वी एस बालकृष्ण यांना बोलतं करतो आणि त्यांच्यासाठीचा एक प्रश्न असा आहे की मवियाकडून हाही दावा वारंवार केला जातो की किरीट सोमय्या आज ज्यांच्या विरोधात बोलतायत त्यांच्या विरोधात उद्या कदाचित बोलणार नाहीत, काल ज्यांच्या विरोधात बोलत होते त्यांच्या विरोधात ते आज बोलत नाहीयेत, अशा प्रकारचे दावे करून किरीट सोमय्यांच्या भूमिकेविषयी प्रश्न मविया सातत्यानं उभी करते. किरीट सोमय्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असाही आरोप केला जातो. हे सगळं का होतं बालकृष्णजी? देखिए प्रसाद जी, इसमें जो है जिसको डर है वो कुछ ना कुछ बहाना ढूंढ के सब रोकने को कह रहा. अभी देखो नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो इतना एक हाईली सेंसिटिव इश्यू एक संस्था है जो एक बहुत बड़ा प्रॉब्लम मुंबई और दूसरा एरिया महाराष्ट्र में, इतना माफिया, ड्रग माफिया इतना पावरफुल हो गया, अगर वो काम करता है. आप देखिए पिछले 15 दिन में किस तरह से उनका जोनल डायरेक्टर समीर वंकडे को डिमोरलाइज करने को कोशिश किया राष्ट्रवादी. मुझे लगा कि सिर्फ नवाब मलिक, उनका जो सनी लॉय है, दामाद है, उसके वजह से वो बहुत गर्म हो गया. लेकिन मुझे बहुत ताज्जुब हुआ कि शरद पवार इतने दिग्गज नेता वो खुद को नवाब मलिक के लेवल पे नीचे लाके प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं और पर्सनल आरोप लगाते हैं इनके समीर वंकडे के ऊपर, और इतना तक उनके बहन यास्मीन वंकडे जो है उनका भी नाम खींचते हैं. इतना गंदा जो पॉलिटिक्स जो खेला जा रहा है महाराष्ट्र में. अरे नार्कोटिक्स के बारे में सबका यूनिटी होना चाहिए, क्योंकि आज कितने लोग, हजारों बच्चे लोग आउटलाइन में जा रहे हैं, उनका जिंदगी बर्बाद हो रहा है. पंजाब में क्या हुआ? क्या हम दूसरा पंजाब चाहते हैं मुंबई में? बालकृष्ण जी एकच मिनिट, बालकृष्ण जी तो एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे ज्याच्यावर तुम्ही चर्चा सुरू करत आहात, पण मी तुम्हाला थांबवतो. हेमंत टकले सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत टकले हे फोनवरून आपल्या सोबत आहेत, आपल्या सोबत त्यांना या चर्चेत आपण सहभागी करून घेतो आणि जेणेकरून मवियाचं नक्की म्हणणं काय, त्यांना काय दुःख आहेत हेही आपल्याला कळता येऊ शकेल. हेमंत टकलेजी माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित संपर्क तुटलेला दिसतोय, आपण पुन्हा एकदा त्यांना जोडून घेऊ. दरम्यान गुणरत्न सदावर्ते, आपल्यासाठीचा पहिला मुद्दा असा की अशा प्रकारच्या कारवायांमुळे सरकार अस्थिर होऊ शकतं या दाव्यात किती तथ्य आहे? कायदेशीर दृष्ट्या असं काय घडणार आहे की छापा टाकला म्हणून सरकार अस्थिर झालं? हे इतकं सहज सत्य आहे? ज्या सरकारला विधिमंडळातल्या पटलावर 170 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यात 4-5 जणांच्या विरोधात झालेली कारवाई ही सरकार अस्थिर करू शकते का, हा दावा वारंवार मांडला जातोय, कायदेशीर दृष्ट्या काय म्हणायचं याबाबत?
सगळ्यात अगोदर तरी महाराष्ट्रातल्या जनतेला मी एक सांगू इच्छितो की आणि राष्ट्रवादीच्या लोकांना सुद्धा, पर्टिक्युलरली नवाब मलिकांना सुद्धा सांगू इच्छितो, शरद पवारांना सांगू इच्छितो की तुम्ही थोडं भारताचं संविधान थोडं वाचून बघा, तुम्हाला थोडं ज्ञान प्राप्त होईल. त्याचं कारण असं आहे की भारताच्या संविधानामध्ये स्पष्टपणे एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडन्स आहे. जसं ज्युडिशरीला इंडिपेंडन्स आहे तसं एक्झिक्युटिव्हला इंडिपेंडन्स आहे. आणि मी प्रस्तुत पक्षाच्या म्हणजे भाजपच्या प्रवक्त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, केंद्र सरकार म्हणतंय म्हणून छापे पडत नसतात, लक्षात ठेवा. किंवा राज्य सरकार म्हणून आहे म्हणून पोलिसांनी अटक करू नये. तर ज्या वेळेस म्हणजे क्रिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, ज्या वेळेस या देशाच्या संबंधित एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध जाऊन काही कारवाई दिसत असते, तेव्हा या सेंट्रल एजन्सीजला तशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्याच्यासाठी थेट म्हणजे काही प्रकरणांमध्ये जर केंद्रीय म्हणजे मंत्रालयाची आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट पाठवण्या इतपतच त्याचा संदर्भ असतो, त्याच्यावर नका म्हणण्याचे अधिकार सुद्धा तुम्हाला सांगतो कोणत्याच मिनिस्ट्रीला नाही आहेत. इव्हन एक्सटर्नल ऍडव्होकेट सदाबर्ते, आपल्याला असं सुचवायचं आहे का की केंद्रीय यंत्रणांकडून झालेली कारवाई ही त्यांना असलेल्या स्वायत्ततेच्या अंतर्गत होतीये? बरोबर, 100%. कारण ते स्वायत्तच आहेत. म्हणून त्याच्या पुढे जाऊन सांगतो, डिंगची ज्या वेळेस केस आली माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, आणि हे जे आज जे बोलतात शरद पवार की आमचे हक्क गेले आणि बघा केंद्रामध्ये अमुक सरकार आल्यामुळं हे सगळे धाडसत्र सुरू झाले, त्या दिनकरांच्या केसमध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आलं माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयाकडून की आर्टिकल 21 याला लागू पडणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या केंद्रीय संस्था आज काम करत आहेत, आघाडीचं काम करत आहेत, खूप छान काम करत आहेत आणि या देशाला वाचवण्याचं काम करत आहेत, त्यांना ज्युडिशियल पॉवर प्राप्त झालेले ज्युडिशियल. शरद पवार, तुम्ही एखाद्या नार्कोटिक्सच्या संदर्भात एजन्सी असेल किंवा ईडी असेल, या एजन्सीजला तुम्ही अल्ट्रा वायर्स असं डिक्लेअर करू शकत नाही, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही. त्यामुळं अशा यंत्रणेवर तुम्ही चुकीचा आरोप करणं हा कॉन्स्टिट्यूशनल कंटेम्प्ट म्हणण्यापेक्षा हा स्टॅट्युटरी कंटेम्प्ट सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी गुणरत्न सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते या निमित्तानं चर्चेत आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत. सूरजजी, आवाज येतोय? येतोय, बोला. जी सूरजजी, आपण चर्चेच्या बऱ्यापैकी पुढच्या टप्प्यामध्ये आलेला आहात. आतापर्यंत तुमची जी जी काही भूमिका असते तेच प्रश्न मी स्वतः गणेश हाकेंना विचारलेले आहेत की केंद्रीय यंत्रणांच्या तपास यंत्रणांच्या तपासाच्या माध्यमातून राज्यातलं सरकार अस्थिर करायचा प्रयत्न होतोय का असा आरोप शरद पवारांनी केला, त्याच्यावर काय उत्तर आहे? तपास यंत्रणांच्या आडून राज्यामध्ये मवियाला टार्गेट केलं जातंय का हाही प्रश्न विचारून झाला. आता एक प्रश्न जो माझ्याकडून आपल्यासाठी आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर मला गणेश हाकेंकडूनही अपेक्षित होतं त्याच्या ऐवजी आत्ताच्या घडीला आपल्याकडून अपेक्षित करतो. आपल्या सरकारला पटलावर 170 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यातल्या 3-4 जणांच्या विरोधात सुरू झालेली कारवाई ही अख्खं सरकार कसं अस्थिर करू शकते? ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा हेतू तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय की ज्या लोक विरोधात आहेत, भारतीय जनता पार्टी विरोधात जी लोक आहेत, त्या लोकांना सातत्यानं आवाज दाबण्याचा कार्यक्रम हा सेंट्रल एजन्सीकडनं केला जातो. आता कोणीतरी वक्ते बोलत होते की सेंट्रल एजन्सी त्यांच्या स्वायत्त ह्याच्याने काम करतात. माझा हाच प्रश्न आहे की आतापर्यंत नारायण राणे असतील किंवा कृपाशंकर सिंग असतील, बबनराव पाचपुते असतील, विजयकुमार गावित असतील, एजन्सीच्या माध्यमातून आरोप केले गेले होते, त्याच्या चौकशीचं आता काय झालेलं आहे, आणि ज्या लोकावरती आरोप केलेले असतात भाजपात गेल्यानंतर त्यांना अशी कुठली सूट भेटते, त्यांची चौकशी का थांबते, त्यांच्या चौकशीला का विलंब होतो? सूरजजी, अगदी आपण आपण जोडलेले असण्याबरोबरच आपल्या सोबत उमेश पाटीलही आता आहेत, पण तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केला त्या अनुषंगानं मी आपल्याला आणखीन एक संधी देतो आणि आपण अशी नावं सांगावीत की काल परवापर्यंत ज्या मंडळींच्या विरोधात चौकशी होती ती माणसं आता भाजपात गेली म्हणून त्यांच्या विरोधात चौकशी होत नाहीये, आपला हा दावा कोणत्या आधारावर आहे, त्यांची नावं सांगितली तर बरं होईल. आता तुम्ही एकच उदाहरण, मी आता आपल्याला जी नावं सांगितली, जे विजयकुमार गावी 2004 पासून त्यांची चौकशीचे ईडीकडे त्याची इन्क्वायरीसाठी याच किरीट सोमय्यांनी हे केले होते, नारायण राणेच्या विरोधात याच किरीट सोमय्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती,
किंवा बबनराव पाचपुतेवरती याच किरीट सोमयानीकडे तक्रार दाखल केली होती, कृपाशंकर सिंगावरती किरीट सोमयानी त्या तक्रारीचं काय झालं? जर एजन्सी निष्पक्षपणे चौकशी करत आहेत तर त्या चौकशीचं काय झालं? आणि मग भाजपा उत्तर घेऊयात आपण सुरजी याचं उत्तर घेऊयात. दरम्यान उमेश पाटील आता पूर्णपणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांनाही मी पुढचे प्रश्न विचारेन. एस बालकृष्ण आणि गुणरत्न सदावर्ते आपल्याला विनंती आहे की आपण आपले कॅमेरे ऑन करावेत जेणेकरून आपण प्रेक्षकांना दिसत राहाल. गणेश हाके पटकन या मुद्द्याचं उत्तर द्या. काल परवापर्यंत ज्यांच्या विरोधात तक्रारी होत होत्या त्यांच्यावरील तक्रारींची आणि तपासणीची आत्ताची स्थिती काय आहे? आणि दोन गोष्टी मी सांगितल्या की ज्या चौकशा होत आहेत त्या स्वायत्त संस्थे पूर्ण होत आहेत, ज्या ज्या पद्धतीची आम्ही सुद्धा ज्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या आणि त्या आमच्या पक्षात आल्या, म्हणून आम्ही त्यांच्या चौकशा थांबवलेल्या नाहीयेत. आमच्याकडे वारंवार अशा स्वरूपाचा आमच्याकडे आरोप होतोय किंवा की अशा पद्धतीच्या चौकशा तुम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्या पुढे काय? चौकशा सुरू आहेत तर कुणालाही त्याच्यातून न सांगा कुठल्या याला निर्दोष किंवा दोषमुक्त केलेलं नाही, ते चौकशी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की कायदेशीर ज्या ज्या म्हणून त्यांच्या चौकशीमध्ये त्यांना त्याच्यावरती आपण असं म्हणता आहात की चौकशा सुरू आहे, जे जे कोणी त्या प्रकरणामधले दोषी असतील त्यांच्यावर शिक्षा पण होईल. आपल्या सोबत असलेल्या उमेश पाटील यांच्यासाठी पुढचा प्रश्न. उमेशजी, शीर्षक आहे छापा रुते कुणाला. आत्ता तरी असं दिसतंय की जी छापेमारी सुरू आहे त्याचा सर्वाधिक त्रास हा राष्ट्रवादीला होतोय. राष्ट्रवादीला ठरवून टार्गेट करण्यामागचं कारण काय असू शकतं? मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, मला रेंज नसल्यामुळे मी जॉईन व्हायला मला जरा उत्तर ना जी. आपलं चर्चेचा साधारण मला संदर्भ लक्षात येतोय, याच विषयावर आपल्याला चर्चाही झालेली आहे आणि त्याच वेळेला हाके आणि बालकृष्ण साहेब ते होते सदावर्ती होते. एकूणच एक गोष्ट लक्षात घेतली की छापेमारी जी आहे छापेमारीच्या संदर्भात चौकशीच्या संदर्भात करार नाही आहे. चौकशी इन्क्वायरी एजन्सीला त्यांचं काम करू देण्याला आमची हरकतच नाही आहे. हरकत ही आहे की तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्या नेत्यांच्या संदर्भामध्ये किंवा ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधली सरकार आहे त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे ते केंद्रीय संस्था ईडी असेल सीएसएस एनआयएस किंवा तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याची यंत्रणा फुल फोर्स लागलेली आहे. नंबर एक. नंबर दोन असा आहे की आता फक्त पॉकेट मध्ये आणि दोन चोर याची तपासणी फक्त आता सीबीआय किंवा ईडीच राहिली आहे. ईडी किंवा सीबीआय पाहिजेच आहे ज्या ज्या राज्यामध्ये. मला प्रश्न एवढा उमेशजी आपला आवाजही थोडासा खरखरतोय पण आपण मुद्दा मांडताय तो लक्षात येतोय. त्या अनुषंगाने माझा आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला हे सगळे छापे टाकले गेल्यानं तुमच्या अंतर्गत अस्वस्थता आहे की नाही, आणि जर अस्वस्थता नसेल तर सरकारच्या स्थैर्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कारण दुसऱ्या बाजूला तुमच्यातलाच एक महत्वाचा घटक असलेले छगन भुजबळ हे मंत्रीपदावर बसून असं सांगतायत जेवढे छापे पडतील तेवढी मविया अधिक मजबूत होईल, पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं म्हणणं असं आहे की नाही सरकार अस्थिर होऊ शकतं. या नक्की दोघांपैकी खरं कोण बोलतंय? पवार साहेब असं होऊ शकतं असं म्हटलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचा तो अँगल आम्ही समजत नाही की आमचं सरकार अस्थिर होऊ शकतं तुमच्या छाप्यामुळे. तुमच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या या पद्धतीच्या वर्तणुकीमुळे राज्यातलं सरकार अस्थिर होईल अशी अजिबात परिस्थिती नाही. एक असतं की ज्या वेळेला तुम्ही अशा यंत्रणांचा वापर करून मानसिक त्रास देणं त्या लोकांना हॅरेसमेंट करणं याच्यातून जे आमच्या तिन्ही घटक पक्षांमधली मानसिक पातळीवरची आमची जवळीक जी आहे ते वाढते आहे. आणि तुमचं हे जे इंटेन्शन जे आहे ते इंटेन्शन जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आम्ही तिन्ही पक्षाच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं या सरकारच्या ज्या कारणासाठी तुम्ही हे सगळं उद्योग लावलेले आहेत ते कारण काय तुम्हाला साध्य होणार नाही. अच्छा उमेश पाटील, थोड्या वेळापूर्वी आपण यायच्या आधी बाळकृष्ण यांनी मुद्दा उपस्थित केला की कर नाही त्याला डर कशाला, जर इतक्या स्वच्छ चारित्र्याचे नेते सगळे मवियामध्ये एकत्र आलेले आहेत तर मवियाला नक्की चिंता कसली? मवियाला चिंता एक गोष्टीची आहे की राज्यातल्या जनतेचं लक्ष जे आहे ते राज्याच्या मूलभूत विषयांच्या व्यतिरिक्त हे ईडी सीबीआय सुशांत सिंग अशा ज्या अनुत्पादक विषय जे आहेत ज्याच्यातून पुढे जाऊन काहीही साध्य होणार नाही अशा विषयांकडे केंद्रित होते. कारण ज्यांच्या तक्रारीच्या आधारे हे सगळे विषय आणि सगळा माध्यम विषय आहे
त्या किरीट सोमय्यांनी त्यांच्या उदयामध्ये जेवढे पुरावे दिले त्यापैकी एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. कुठल्याही न्यायालयानं त्यांनी केलेल्या आरोपाच्या आधारे कुणालाही शिक्षा दिली नाही. यावर एक गणेश हाकेंची प्रतिक्रिया तात्काळ लागेल. गणेश हाके, याबाबत खरं काय? हाकेजी, प्रश्न ऐकायला आला आपल्याला? नाही, कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे हाकेंकडे उमेश पाटील यांनी केलेल्या तर्काचा किंवा दाव्याचा आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. गणेश हाके, परत एकदा संधी देतो, आपल्याला माझा प्रश्न ऐकायला येतो किंवा आवाज ऐकायला येतोय का? नाही, गणेश हाके काय बोलतायत तेही, गणेश हाके काय बोलतायत तेही पोहोचत नाही. प्रश्न म्हणून पडलो की त्यांचं जे आहे ना की ठीक आहे, आपण पटकन एकदा मुद्दा हाच गुणरत्न सदावर्तेंकडे घेऊन जाऊ. गुणरत्न सदावर्ते, विविध प्रकारचे आरोप झाल्याच्या नंतर त्या आरोपांच्या आधारे आतापर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही असा दावा केला जातो. तुमचं प्रकरण डोळ्यासमोर आहे. तुमच्या प्रकरणात सुद्धा तुम्ही अनिल देशमुखांच्या विरोधात आरोप केल्याच्या नंतर त्यात पुढे काय घडलं, पुढे काय घडतंय आणि काय घडू शकतं? अनिल देशमुख, नाही गणेश हाके, आपला आवाज स्पष्ट येत नाहीये. ये जा करतोय. आपण थोड्या वेळाने संधी देऊ. आता सदावर्तेंना संधी दिली आहे, बोलतात सदावर्तेजी. प्रसाद जी, अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये आम्ही अप्रोप्रिएट केसच्या आधारे माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अप्रिसिएशन झाले, FIR दाखल झाला. FIR दाखल झाल्याच्या नंतर डिस्प्रोपोर्शनेट असेट्स पासून ते पाणी चोरी पर्यंत, म्हणजे याच्या सिडकोच्या पाणी चोरी पर्यंत आम्ही सगळ्या गोष्टींचा उलगडा करून दिला. बारवाल्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले, त्याच्यानंतर हुक्का पार्लरवाल्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले. हे सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्याचा म्हणजे सारी पाठ, त्याचं उत्तर त्या गणिताचं हे आहे की आज माणूस सापडेनासा झाला. आपण त्यांना का ही परिस्थिती आज गृहमंत्रालयाची आहे. मला असं म्हणायचं आहे, महाराष्ट्रातल्या मला असं म्हणायचं आहे की तुम्ही केंद्रीय यंत्रणांना अशा प्रकारे टार्गेट करू नका. इंडिपेंडेंट डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात एजन्सी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या एजन्सी नसतात आणि कोणत्याच राजकीय पक्षाच्या ते एजन्सी नसतात. त्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय समूह असं म्हणायला लागला, इन्क्लुडिंग बाजूचा पाकिस्तान, ते सुद्धा म्हणायला लागलाय की ज्या प्रकारे नार्कोटिक ड्रग्स काम करत आहे त्याच्यातून तरुणांनी एक धडा शिकला पाहिजे. तरुण त्याच्यापासून व्यसनांपासून दूर गेला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय की नवाब मलिक असतील किंवा त्यांचे सर्व सर्वी शरद पवार असतील, त्यांनी मान खाली घालून महाराष्ट्राला म्हणलं पाहिजे की हो आपण सगळे मिळून या नार्कोट्रिक्सला थांबू. त्या व्यतिरिक्त नवाब मलिक जातात या दर्ग्यासमोर, त्या दर्ग्यासमोर सर्व दर्गा माननीय आहेत, तिथे जाऊन पत्रकार परिषदा घेतात. अरे इथल्या ऍक्टरला सुद्धा तुम्ही एका धर्माचं करून सोडताय, ते नार्कोटिक्स मध्ये, त्यात पॉलिटिक्स आणून. हे अत्यंत तुच्छ, अत्यंत घाणेड, अत्यंत मी तर असे म्हणजे असंविधानिक वर्तन आज या राजकीय पक्षांनी, मग ते शाहरुखचा पोरगा असो. सदावर्तेजी, मुद्दा पोहोचला वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबवतोय. उमेश पाटलांकडून याचं उत्तर लागेल. आपल्याला खरं तर गणेश हाकेंकडूनही एका प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं, तांत्रिक कारणांमुळे ते मिळालं नाही. पण आता जो मुद्दा सदावर्तेंनी उपस्थित केला, एक तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. त्या आधी जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हाही छापे टाकत होते, आजच्या घडीला भाजपचं सरकार केंद्रात आहे ते आताही छापे टाकतायत. उमेश पाटील याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. आणि अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये तर नेत्यांनी त्याचं अजिबात राजकीयकरण करू नये, हाही मुद्दा सदावर्तेंनी चर्चेत आणलाय. अहो, अंमली पदार्थांचा विषय आला म्हणून सांगतो की नवाब मलिक यांच्या जावयांना जामीन देत असताना त्यांना ज्या जो गांजा त्यांच्याकडे सापडला म्हणून त्यांच्यावर जी कारवाई झाली त्या फॉरेन्सिक लॅब मधून तपासणी केल्यानंतर तो गांजा नव्हता, तो तंबाखू सदृश हा एक वनस्पतीचा प्रकार होता. म्हणजे एखाद्या नवाब मलिक हे आमचे राज्याचे प्रवक्ते आहेत आणि निरीक्षण न्यायालयाने कुठे म्हणलं कोण आयएसआय चे प्रवक्ते आहेत, कोण कोणाला म्हणलं का आयएसआय चे प्रवक्ते आहेत म्हणून? आम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत म्हणालो. बोलतोय ना, आम्ही आयएसआय चे प्रवक्ते कोणालाच म्हणले नाही, आम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणालो. ठीक आहे, एक एक पिरियड उमेश पाटलांचा वेळ पूर्ण करू. उमेश जी, आपण बोलताय.
मुद्दा असा आहे की त्या यंत्रणा हे लक्षात घ्या, कुठलं राज्य किंवा कुठला नेता असं म्हणेल की आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ह्या व्यसनाधीन तरुण पिढी व्यसनाधीन व्हावी, कंट्रोल करण्याच्या करता जी केंद्राची एजन्सी असेल राज्याची एजन्सी असेल यांनी प्रभावीपणे काम केलंच पाहिजे. मुद्दा हा आहे की या एजन्सीचा वापर करून आपलं राजकीय उणीधुणी साध्य करण्याच्या करता त्याचा उपयोग होऊ नये हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. केंद्रीय संस्था ज्या आहेत त्या केंद्रीय संस्थांना जे अधिकार आहे ते आवश्यकही आहेत, परंतु त्याचा जो वापर जो आता जो अतिरेकी पद्धतीनं केवळ फक्त विरोधकांना संपवण्याच्या करता म्हणून जो चालवला जातोय ते त्याच्याबद्दल हरकत आहे, त्याच्याबद्दल आक्षेप आहे. आणि ठीक आहे, जाता जाता वेळ मर्यादेपोटी एक प्रकरण प्रश्नाचं उत्तर बाळकृष्ण यांच्याकडून घेऊ. बाळकृष्णजी, तपास यंत्रणा असोत किंवा केंद्रीय यंत्रणा असोत, या दोघांवरही आक्षेप नोंदवून नक्की कुणाला काय साध्य करायचंय, आणि जर समजा हे असेच आरोप होत राहिले तर तपास यंत्रणांचं खच्चीकरण होईल की त्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करत राहतील? प्रसाद जी, राष्ट्रवादी यही चाहते हैं के नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो जो ड्रग माफिया के खिलाफ काम कर रहे हैं उसको डिमोरलाइज करें, उनका जो जोनल डायरेक्टर जो है उनका यहाँ से ट्रांसफर हो जाए और अगेन इट इज बैक टू स्क्वायर वन. शरद पवार जी कहते हैं कि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबई पुलिस का वो एनसीबी से ज्यादा काम किया है, लेकिन मैं ये बताना चाहता हूँ डोंगरी पुलिस के बिल्कुल बाजू वाला कॉम्पाउंड में लेबोरेटरी था, हीरोइन बनाने का लेबोरेटरी आरिफ बुजवाला दाऊद कंपनी का, उसने खुद लेबोरेटरी खोल रखा था पुलिस स्टेशन के बगल में. तो क्या जबरदस्त काम किया नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने मुंबई पुलिस का. लेकिन अगर ये जो आरोप लगा रहे पॉलिटिकल हेतु का अगर है तो फिर जो सीबीआई के डायरेक्टर सुबोध जायसवाल के खिलाफ जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने अभी जो याचिका पेश करने वाले कोर्ट में उसका क्या है, और परमवीर सिंह जो है माजी पुलिस कमिश्नर उनके पीछे 10-12 एफआईआर फाइल करने के पीछे क्या होती है, क्या वो भी पॉलिटिकल है क्या? तो कहीं ना कहीं इसको जो है ये कुछ लक्ष्मण रेखा पालना चाहिए और नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो जैसा एक हाईली सेंसिटिव जो एजेंसी है उसको सपोर्ट करना चाहिए. ठीक है, थोड़ा काय सर, तपास यंत्रणांच्या कार्यकक्षेवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रकारचे सवाल उपस्थित करण्याच्या ऐवजी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं बाळकृष्ण यांचं मत चर्चेत समोर आलं. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.